नगरमधील वाडिया पार्कडे संकुलात आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेत सायदी फिरोजनं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं. जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि अंजनेय प्रतिष्ठान आयोजित 19 वर्षांखालील बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सायदी फिरोज संघानं पाथर्डीतील एसव्हीनेट संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावलं. वाडिया पार्क क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात साईदीपनं अतिशय चुरशीच्या लढतीत एसव्हीनेटचा पराभव केला. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं. यावेळी पत्रकार महेंद्र कुलकर्णी, प्राध्यापक माणिक विधाते, गणेश गुंडाळ, अशोक गांधी, सीजी कंपनीचे नितीन ढगे, डॉक्टर विजय भंडारी, संतोष झावरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पृथ्वी सुपेकर, कृष्णा लगड, साई शेळके यांनी भरतनाट्यम सादर केलं. आमदार जगताप यांनी या स्पर्धेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पवार कुटुंबियांचं कौतुक केलं. जुनामध्ये या क्रिकेट संदर्भामध्ये त्यांचं कशा प्रकारे त्याचं एक नातं होतं, तर त्या निमित्तानं आपल्याला अनेक मान्यवर त्या निमित्ताने सांगितलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून ज्यावेळेला आम्ही त्या दिवशी सांगितलं की क्रॉम्प्टनसारख्या या कंपनीमध्ये काम करत असताना की आपण जरी नोकरीला लागलो तर त्या माध्यमातून आपल्याला क्रिकेटपासून मनाने ते कधी लांब गेले नाही. आणि त्याच माध्यमातून मग त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा सातत्याने भरवण्याकरता देखील पुढाकार घेतला. आणि आज ते आहेत नसताना देखील त्यांच्या कुटुंबाने, विशेषतः कपिल पवार यांनी देखील पुढाकार घेतला. खरं तर कपिल देखील एक अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा खेळाडू आहे आणि तो देखील खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या मॅचेसमध्ये त्यांनी सातत्याने तो इरिडियन सहभागी झाला. अनेक मॅचेसच्या निमित्तानं तो देखील एक चांगल्या प्रकारचा खेळाडू म्हणून अल्पवयीच्या काळामध्ये नावारूपाला देखील आलेला होता. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी फार काही पुढं जाताना नाही. पण आज ही कुटुंबाची जबाबदारी पडल्यामुळं खऱ्या अर्थानं त्याला त्या क्षेत्रामध्ये आपल्याला नावलौकिक या ठिकाणी करता आलं नाही. पण त्यांनी देखील एक बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत कुठेतरी जशी ते देखील नोकरीला लागले, नोकरीला लागल्यानंतर कुठेही प्रकारे त्यांनी या क्रिकेटपासून कधी लांब गेले नाही, तशाच प्रकारे कपिलचं देखील या ठिकाणी नामोल्लेख आपला करावं लागेल की आज क्रॉम्प्टन ट्रॉफीच्या निमित्तानं पुढं ती जबाबदारी कपिल आणि त्यांच्या सर्व क्रॉम्प्टनच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी ती पेरवण्याकरता सुरुवात केली. आणि आज त्यांच्या नावानं देखील एक करंडक या ठिकाणी आपलं ते सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे मनापासून त्याचं अभिनंदन करतो. याप्रसंगी नगरमधील विविध खेळांमधील नामांकित खेळाडूंचा त्यांच्या पालकांसह आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या शहरामध्ये क्रॉम्प्टन ट्रॉफीची स्पर्धा केव्हा होणार आहे अशा प्रकारचे फोन जेव्हा जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्या येतात, त्याच धर्तीवर या नगर शहरामध्ये ही जी स्पर्धा सुरू केलेली आहे असे आमचे मित्र कैलासचे बाळासाहेब पवार त्यांच्या नावाने यावर्षी वाडिया पार्कच्या मैदानावर ही स्पर्धा याने आयोजित केलेली आहे. यापूर्वी फक्त नगर शहरामध्ये क्रॉम्प्टन स्पर्धेसाठी या नगरमध्ये, या नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा लोकांचे जे फोन येत होते, यावर्षी मला निश्चित खात्री आहे की ज्यांनी आज शेवटची मॅच पाहिली असेल, ज्यांनी काल इंडिया आणि साऊथ आफ्रिकेची रात्री 2 वाजता संपलेली मॅच पाहिली की जी मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली होती, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जी परिस्थिती झाली होती तशाच प्रकारची परिस्थितीसुद्धा आज या वाडिया पार्कच्या मैदानावर एसव्हीनेट आणि साईदीप हिरोज यांच्यामध्ये झालेली आहे. शेवटचा ओव्हर या ठिकाणी काल इंडियाच्या बाजूने लागला, आज शेवटचा ओव्हर या ठिकाणी साईदीप हिरोजच्या बाजूने लागला आणि साईदीप या ठिकाणी विनर झालेले आहेत. कैलासवासी बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचा आज सांगता समारोप झाला. त्यात साईदीप हिरोज हे ह्या वर्षीचे विजयी ठरले. या वर्षी ह्या स्पर्धेचं प्रथमच वर्ष होतं. 16 टोटल संघांनी भाग घेतला, त्यात तालुक्याचे 8 संघ होते आणि 8 क्लबचे संघ होते. सिटीतले विजेत्या संघांचं अभिनंदन. प्रमाणे दरवर्षी ही स्पर्धा अजून जोमाने आणि या वेगवेगळ्या स्वरूपात अजून पुढे घेण्याचा आमचा मानस आहे. तरी सर्वांचं मी जे उपस्थित राहिले त्या सर्व पाहुण्यांचे आणि क्रिकेट रसिकांचे आभार, अंजनीय प्रतिष्ठानच्या वतीने आभार. कार्यक्रमास ॲडव्होकेट सुरेश झरकर, डॉक्टर प्रभास पाटील, प्राचार्य एकनाथ राजळे, प्राध्यापक एल बी मस्के, अभियंता चोभे, मुरलीधर नजन, चैतन्य खोलकडे, बाळासाहेब भोसले, निर्मल थोरात, संजय धोपावकर, किरण पवार, सीजी कंपनीचे अधिकारी कर्मचारी, संदीप घोडके, प्राध्यापक निराळे, अजय कवीटकर, क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन कपिल पवार यांनी केलं तर आभार श्रीधर पवार यांनी मानले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून अजय बोर्डे, उत्कृष्ट गोलंदाज राहुल वारे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अभिजित बोर्डे, उत्कृष्ट विकेटकीपर ऋषिकेश लटपटे आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून स्वप्नील इंगळे यांना गौरविण्यात आलं. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.